सरपंचनामा लाईव्ह प्राइम टाइम मध्ये आपलं स्वागत आहे. परिसरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमचा चॅनल सरपंचनामा लाईव्ह, बातमी गावागावातली. आज आपण सर्वजण या पूर परिस्थितीची सगळी पाहणी करत असताना सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण सगळीकडे जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आदरणीय माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील किंवा आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील किंवा माननीय जयंतरावजी पाटील साहेब असतील, धनंजयजी मुंडे साहेब असतील आणि आता स्वतः खासदार शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय अमोलजी कोल्हे असतील, ही सगळी मंडळी या पूर परिस्थितीचा एकंदरीत आढावा घेत आहेत. आणि हा आढावा घेताना या पूर परिस्थितीमध्ये आपण हे सगळं जे पाणी बघतोय आता हे वाळवा गावामध्ये शिरलेलं पाणी आहे. अशाच पद्धतीनं बहू गाव असेल किंवा बाकीची जी गावं असतील या गावामध्ये आता हा आपण पूल पाहताय. या पुलावरती सगळं पाणी आहे आणि या पूर परिस्थितीमुळे इथं जी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे, रोगराई निर्माण झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी या पूर परिस्थितीमध्ये सर्व लोकांना मदत होईल अशा पद्धतीचं काम, हे राजकारण विरहित काम हे सगळे पक्षाचे कार्यकर्ते आतापर्यंत इथं निष्ठेने करतायत. आणि ही देखील मंडळी जी बोटीमध्ये बसलेली आहेत ही देखील मला आता सांगत होती की हेही राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते आणि हे माननीय उपसभापती आहेत पंचायत समितीचे वाळवा तालुक्याचे. आणि अशी सगळी मंडळी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मंडळी सगळीजण या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि मला असं वाटतं की शासनाने ज्या पद्धतीनं इथं मदत कार्य करायला पाहिजे होतं, स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे हवेमध्ये फिरून या सगळ्या पूर परिस्थितीची पाहणी करतायत, आतमध्ये गप्पा मारतायत. काल स्वतः गिरीश महाजन साहेबांचा आपण एक व्हिडिओ पाहिला असेल तर त्या व्हिडिओमध्ये गिरीश महाजन साहेब हे स्वतः ते बोटीमध्ये बसून सेल्फी काढतायत. आणि अशा पद्धतीचं जर काम या भागामध्ये जर यांनी असं हवेतनं आणि बोटीमध्ये सेल्फी काढून केलं तर प्रशासन झोपलंय का काय असा प्रश्न या ठिकाणी येतो. ही सगळी मंडळी आपण पाहताय की एवढ्या पाण्यामध्ये देखील पायपाय चाललेली आहेत. ज्या पद्धतीनं जुन्या काळामध्ये मंडळी जेव्हा रस्ते नव्हते तेव्हा जुन्या काळातली मंडळी धोतर सोडून ते डोक्याला बांधायची आणि पाण्यातनं प्रवास करायची, त्या पद्धतीची पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि अशा परिस्थितीवरती प्रशासनाला जाग येऊन प्रशासनानं लवकरात लवकर याच्यावरती कार्यवाही करावी आणि पूरग्रस्तांना मदत करावी ही विनंती मी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो की जे काही रोजच्या जीवनावश्यक वस्तू असतील किंवा त्याच्यामध्ये अन्नधान्य असेल किंवा खाद्यपदार्थ असतील किंवा रोजच्या जीवनावश्यक वस्तूमध्ये टूथपेस्ट असेल, ब्रश असेल किंवा वेगवेगळ्या याचं मेडिकल किट असेल, या सगळ्या सुविधा आपण नागरिकांना उपलब्ध करून द्याव्या एवढं जाहीर आवाहन मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आपल्याला करतो. धन्यवाद.